हॅलो, नमस्कार. मी समीक्षा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल समीक्षाज ब्लॉग. तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की मी आंबोलीला गेलेले आणि खूप सारी मज्जा केली. तर ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे कावळशेत पॉईंट, जो की आंबोलीच्या जवळ आहे आणि ज्याला म्हणतात रिव्हर्स वॉटरफॉल. तर आम्ही सगळेजण आत्ता चाललो आहोत कावळशेतला. त्याआधी आम्ही जाणार आहे माझ्या मावशीच्या घरी. सो माझ्या बाजूला बसली ती माझी मावशी आहे, ती पण पुण्यातच राहते. सो सगळेजण जमलेलो तर मग तिला सोडवायला चाललेलो आम्ही, आणि ती पण आंबोलीतच राहते कामतवाडीच्या इथे. सो तिचं पण घर पाहिलं नव्हतं, त्यामुळे मग आम्ही तिच्याकडे चाललेलो आणि त्यानंतर मग कावळशेत पॉईंटला जाणार होतो. बरोबर 12 वाजता आम्ही मावशीच्या घरी पोचलो. आणि हा जर बघताय आजूबाजूला तो मावशीच्या घराचा व्ह्यू आहे, खूप सुंदर आहे. रस्त्याच्या कडेलाच मावशीचं घर आहे, त्यामुळे इतकं भारी वाटतं इथं. मावशी जसं की म्हटलं पुण्यालाच राहते, त्यामुळे इथे जास्त कोणी राहत नाही. कधीतरीच काहीतरी सण वगैरे असले तरच इथं येणं होतं. मावशीचं असे हे बेडरूम आहे, आणि हे पण इथं एक पण बेडरूम आहे, 2 BHK बांधलेलं आहे. त्यानंतर आम्ही फायनली कावळशेत पॉईंटला पोचलो, जो की मावशीच्या घरापासून फक्त 13 मिनिटाच्या अंतरावर हा पॉईंट आहे, म्हणजे 7.3 किलोमीटर. ड्राइव्ह अप टू द कावळशेत पॉईंट टू द सी बीच, टेकन व्ह्यू ऑफ एंडलेस व्हॅली अँड स्मॉल वॉटरफॉल्स आउट हिअर. इफ यू शाउट आउट युअर नेम देन इट साऊंड्स विल इको थ्रू द माउंटेन्स. द बेस्ट पार्ट ऑफ कावळशेत पॉईंट इज हिअर यू कॅन सी द रिव्हर्स वॉटरफॉल ड्युरिंग द मान्सून सीझन. द रिव्हर्स वॉटरफॉल इज अँड ऑप्टिकल इल्युशन क्रिएटेड वेन वाईल्ड winds flow in the valley and it looks like that the water is moving upwards.
सो भेट यू अपन ना काहीतरी नवीन घेऊन टिल दॅन ट्राय वन्स वॉट अदर से यू कॅन डू अँड यू विल नेव्हर पे अटेन्शन टू दॅट लिमिटेशन्स अगेन अँड मस्ट विजिट कावाशेक पॉईंट वन्स.